नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री। श्रीजा कुकबुक चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला रेड कॅबेज सलाड याची रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे। मी हे एक वाटी लाल कोबी बारीक कापून घेतलेला आहे, अर्धी वाटी बारीक कापलेलं गाजर घेतलेलं आहे, अर्धी वाटी बारीक कापलेली सिमला मिरची घेतलेली आहे, अर्धी वाटी उकडलेले चणे घेतलेले आहेत, हे दोन ते तीन बारीक कापलेले बदाम घेतलेले आहेत, दोन बारीक कापलेले अक्रोड घेतलेले आहेत, मीठ, लिंबू, काळी मिरी पूड आणि ऑलिव्ह ऑइल। चला आपण आता कृतीकडे वळूया। एका बाउलमध्ये मी एक वाटी बारीक कापलेला कोबी घेणार आहे। हा लाल कोबी घेतलेला आहे मी। त्यामध्ये अर्धी वाटी बारीक कापलेली सिमला मिरची टाकणार आहे। त्याचबरोबर मी अर्धी वाटी बारीक कापलेला गाजर टाकणार आहे। ह्यामध्ये मी हे अर्धी वाटी उकडलेले चणे टाकणार आहे। त्याचबरोबर अक्रोड आणि बदामाचे तुकडे टाकणार आहे। हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं हे मिश्रण चांगलं आता मिक्स झालेलं आहे। त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे। आणि लिंबू टाकणार आहे। मी ह्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे। बरोबर मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल टाकणार आहे। आणि पाव चमचा काळी मिरी पूड टाकणार आहे। हे आपल्याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं हे रेड कॅबेज सलाड ही रेसिपी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।